नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी आवाजमध्ये. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मित्रांनो, राज्यामध्ये आता महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, केंद्रातील मंत्रिपदावर पाणी सोडून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का काल बसला असून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात मळ्यात असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याचे पत्रण दिल्याने राज्यपालांनी दिलेल्या 24 तासाच्या मुदतीमध्ये शिवसेनेला सरकार स्थापन करण्यात अपयश आले होते. तर मित्रांनो, मातृस्थितीची या ठिकाणी जबरदस्त कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री 100% शपथ घेईल असा विश्वास काँग्रेसचे नेते आणि आमदार कांगळा पांडवी यांनी व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, कांगळा पांडवी यांनी म्हटल्याप्रमाणे सत्ता स्थापनेची प्रक्रिया अद्याप सुरू असून निकाल सकारात्मक असेल तर मित्रांनो, वैयक्तिकरित्या मला तिन्ही पक्ष एकत्रित येऊन सरकार स्थापन करतील आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असे त्यांनी यावेळी सांगितले आहे. तर मित्रांनो, या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली आहे, त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून घेणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर अजितदादा पवार यांनीसुद्धा अशा प्रकारची माहिती आम्हाला कळवण्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण बातमीचा आढावा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आजकाल राष्ट्रवादी काँग्रेसचंसुद्धा म्हणणं फक्त शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे असं आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका.